आणि तिथून बाहेर आल्यावर कोविड होता कोविड मध्ये काम नव्हतं आणि त्यात मनासारखं काम मिळत नव्हतं पण मग काही छोटी छोटी कामं मिळाली जी मनासारखी होती कारण ती दर्जेदार होती आता सांगूच शकत नाही मी एवढं भारी वाटतंय मला पण ती भूक असते ना स्वप्न असतं बरोबर ते थिएटर करता करता आपण जगत असतो की आपल्याला त्या लेवलपर्यंत एखाद्या ठिकाणी आहे आणि ते स्वप्न आता आज साकार होतंय खूप भारी वाटतंय त्यामुळे आम्हाला रिडिंग सुद्धा रा, आमचं झालं नव्हतं आणि पण एक छान वाटलं की ते त्यांची तयारी ऑफकोर्स करून येणारच होते माहीत होतं ते त्यांची इतकी सुंदर तयारी करून आले होते त्यामुळे आम्ही जी काही तयारी केली होती त्याही पलीकडं त्यांनीच आमच्याकडनं काढून घेतलं असं मला मला वाटेल पहिल्यांदा असं मला झालं होतं मला वाटतं की धनंजय सर देशपांडे सर आहेत ना त्यांच्यासोबत माझे बऱ्यापैकी सीन झाले होते आणि आमची चांगली मैत्री झाली होती त्या सुरुवातीला कारण सुरुवातीला त्यांच्यासोबतच सीन होते तर मी त्यांच्यासोबत मस्त फ्री झालो होतो आणि एकतर गिरीश कुलकर्णी पायल मगाशी बोलली की ता, ता आ, ते त्यांचा अभ्यास करून येतात कॅरेक्टर करून येतात आपल्याला तेवढा आम्ही वेळच मिळाला नव्हता ना तर मी फक्त गिरीश कुलकर्णी मी असं होतो फक्त बघत राहिलो अरे बापरे मी असंच होतो नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे ऑक्टोंबर महिना मध्यापर्यंत येऊन गेला आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये खरंच खूप गोड असे मराठी चित्रपट प्रदर्शित झालेत आणि असाच एक मराठी चित्रपट आपल्या ऑक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे दिवाळीची जी सुरुवात होत नाही त्या सुरुवातीलाच आपल्याला बघायला मिळणार आहे पंचवीस तारखेला गारुड नावाचा एक नवा कोरा करकरीत पण मी तर बोलेन की रहस्यमय आणि सस्पेन्स थ्रिलर असणारा चित्रपट आपल्याला भेटेला येतो त्या चित्रपटातील दोन गोड कलाकार का माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत पायल आणि सचिन आहेत सगळ्यात आधी खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत मी गप्पा मारत आहे बरं तर या दोघांची ओळख करून द्यायला मला आवडेल एक आहे एन एस डीमधली आणि एक आहे पूर्णपणे आपल्या थिएटरमध्ये रुडलेला असा मुलगा सुद्धा सुरुवात मित्र बोलन की थिएटरपासूनच झाले थिएटर एकंदरीत प्रत्येक कलाकारासाठी पहिली सुरुवातच असते थिएटरनंतर आपण पुढे जाऊन आपल्याला मालिकेत जायचं किंवा सिरियलमध्ये चित्रपट जायचं ही पूर्ण जर्नी असते तुला विचारायला आवडेल एन एस डीचा जो झोन असतो ना ते एन एस डीची ती दगदग त्याच्यातून बाहेर आल्यानंतर एक कलाकाराची ना भूक असते की बाई थो थो छोटं का असं ना की आपल्याला कुठेतरी चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये काम मिळालंच पाहिजे कट ट्रू काय एका रहस्य पॉय चित्रपटामध्ये येतेस काय सांगशील किती भारी आहे होती ही जर्नी आणि कसा कसं सगळं जुळून आलं नक्कीच कारण एन एस तुम्ही ऑलमोस्ट चोवीस तास ऍक्टिव्ह असता अगदी फक्त झोपण्यापुरती तुम्ही तिथे पॅसिव्ह मोडला जाता आणि तिथून बाहेर आल्यावर कोविड होता कोविडमध्ये ॲबसुल्युटली काम नव्हतं आणि त्यात मनासारखं काम मिळत नव्हतं पण मग काही छोटी छोटी कामं मिळाली जी मनासारखी होती कारण ती दर्जेदार होती त्याच्यानंतर स्वतःला सिद्ध करणं कारण त्याच्या आधी थिएटर जसं तू म्हणालास की थिएटर खूप केलेलं होतं आणि थिएटरमध्ये जगलेले होते मी अजूनही मला म्हणजे ते करतेच आहे पण कॅमेरा समोर एक स्वतःला सिद्ध करण्याची संधी गार्डून मध्ये आहे तर खूप मजा खूप भारी वाटत आहे मला सचिन तुला सुद्धा विचारायला आवडेल सचिनला मी आधी काही मालिकांमध्ये सुद्धा बघितले ज्याच्यामध्ये सन मराठी सी टॉकीस पासून प्रत्येक चॅनलची नाव मला घ्यायला आवडेल कारण का तेवढ्या पठडीची चांगली ती मालिका म्हणजे चॅनल्स आहेत तिथून सुरुवात होत असते आपली एक कलाकाराला ना मी जसं पाहिल्याबद्दल बोललो की एक भूक असते तुझ्यामध्ये सुद्धा ती भूक आहे मी येताना तुमचं दोघांचं सोशल मीडिया चेक केलं काय कसं आहे ते त्याच्यातून मला सगळी माहिती कळाले काय सांगशील गारुडमध्ये फुल फ्लेज आपण येतोय त्यांना एक ब्लेस्ड असतो आपण की आपण जे काम केलंय त्याची पोच पावती आपल्याला मिळेल नाही मिळेल ती पुढची गोष्ट पण भाई मी जे काम केलं ना ते आता पुढे जाऊन सार्थकी लागणार आहे काय सांगशील त्याबद्दल बापरे म्हणजे गारुड अजूनही मा, मला स्वप्नच आहे असं वाटतंय कारण एखादी फिल्म आपण आणि तेही दिग्गज लोकांसोबत आपण उभे राहतोय आणि ते पण आपण गावातून गावातून मुंबईत स्ट्रगल करायला आलेला मुलगा ह्या लेवलपर्यंत पोचतोय आता सांगूच शकत नाही मी एवढं भारी वाटतंय मला पण ती भूक असते ना स्वप्न असतं ते थिएटर करता करता आपण जगत असतो की आपल्याला त्या लेवलपर्यंत एखाद्या ठिकाणी पोचायचं आहे आणि ते स्वप्न आता आज साकार होतंय खूप भारी वाटते आहे मी तर बोलेन की आजपासून तुमची खरी सुरुवात झाली आहे कारण का दोन आठवड्या आहेत पंचवीस तारखेला आपला चित्रपट भेटीला येणार आहे दोघांना मला विचारायला आवडेल की दोन दिग्गज कलाकार आहेत मी तर बोले की सोशल मीडियावर जे आपलं आता गाणं आऊट झालं आहे त्याच्यामध्ये पायल तुझे आणि गिरीश सरांचे काही क्लिप्स आम्हाला दिसत आहेत तर एक असतं ना की ठीक आहे आप आपला पहिला चित्रपट असला तर या दोन माणसांसमोर उभं राहणं म्हणजे तरतरी येतेच येते कारण का दोघांची कामं आपण सगळे बघत आलोय काय सांगशील एकंदरी या अनुभवाबद्दल जेव्हा हे ठरलं की शशांक सर आहेत आणि गिरीश सर आहे तेव्हा दोन्ही गोष्टी होत्या म्हणजे खूप आनंदही होता आणि खूप भीती होती खूप प्रेशर mm. होतं एकतर पर्सनली ते कसे आहेत हे माहीत नव्हतं ऍक्टिंग म्हणून त्यांची ऑफकोर्स आम्ही खूप वर्षापासून बघत आलो आणि आम्ही फॅन आहोत त्यांचे किंवा आयडल आहेत ते आमच्यासाठी पण पर्सनली त्या कॅमेरा म्हणजे समोर आपल्याशी कसं डील करतील याची एक दुखदुख होती मनात आणि आम्हाला रिहर्सल नाही मिळाली बऱ्याच काही कारण गिरीश सर खूप बिझी होते त्यांचे बरेच बाकीचे शूट्स होते वगैरे वगैरे त्यामुळे आम्हाला रिडिंग सुद्धा रादर आमचं झालं नव्हतं आणि पण एक छान वाटलं की ते त्यांची तयारी ऑफकोर्स करून येणारच होते माहीत होतं ते त्यांची इतकी सुंदर तयारी करून आले होते त्यामुळे आम्ही जी काही तयारी केली होती त्याही पलीकडे तर त्यांनीच आमच्याकडनं काढून घेतलं असं मला म्हणा वाटेल कारण एक गिवन टेक जी प्रोसिजर असते ऍक्टिंग मध्ये ती त्यांच्याकडूनच इतकी सुंदर येत होती ऍक्शन रिॲक्शन ह्या नॅचरल खूप येत होत्या म्हणजे शशांक सर असतील किंवा दोन्ही सर असतील तर ती खूप मजा आली दडपण प्रचंड होतं पण ते पहिल्या एक दोन टेक पर्यंतच नंतर मग खूप अगदी रिलॅक्स मला हे, हे तू जे बोलस ना ते मला खरंच भारी वाटले की दडपण असतं कारण खूप लोक ऍक्सेप्ट नाही करत अरे दडपण वगैरेच नाही पण जो ऍक्सेप्ट करतो ना त्यालाच खरे ती कदर असते मला सचिन तुला विचारायला आवडेल खरंच खूप मोठी स्टारकास्ट आहे गिरीश सर असतील शशांक सर असतील जसं पाहायला बोलले की त्यांचं काम आपण खूप आधीपासून बघत आलेलो आहोत त्यांच्या समोर कॅमेरा फेस करणं जसं बोलले की दडपण होतंच दडपण बोलण्यापेक्षा मित्र बोलले की जो आपला गारोड ज्या गोष्टीवर आधारित आहे त्या झोनचं असं काही झालेलं का की अरे यार समोर जातोय काय होईल कसं होईल काय सांगेल ऍक्च्युली माझं असं झालं होतं कारण काय होतं आपण बघत बघत मोठे झालो होत ना कामं बघत बघत मोठे झालो आणि अचानक बातमी येते की अरे गिरीश कुलकर्णी सर आहेत शशांक शेंडे सर आहेत धनंजय सर देशपांडे सर आहेत ज्यांची कामं बघत आपण मोठी झालोय तर ती आधीच एक भीती असते ह्या लोकांसोबत आपण कसे काय उभे राहणार आणि एकतर आदरयुक्त पण भीती असते तर पहिल्यांदा असं मला झालं होतं मला वाटतं की धनंजय सर देशपांडे सर आहेत ना त्यांच्यासोबत माझे बऱ्यापैकी सीन झाले होते आणि आमची चांगली मैत्री झाली होती त्या सुरुवातीला कारण सुरुवातीला त्यांच्यासोबतच सीन होते तर मी त्यांच्यासोबत मस्त फ्री झालो होतो आणि एकतर गिरीश कुलकर्णी मगाशी बोलली की ते त्यांचा अभ्यास करून येतात कॅरेक्टर करून येतात आपल्याला तेवढा आम्ही वेळच मिळाला नव्हता ना तर मी फक्त गिरीश कुलकर्णी असं होतो फक्त बघत राहिलो अरे बापरे मी असंच होतो आणि मी वाक्य विसरलो होतो मी चार टेक असं झालो होतं की मी मध्येच बोलले होते की माझं वाक्य आहे की काय असं माझं असं झालं होतं आणि आणि नंतर मला धनंजय सर देशपांडे बोलले की बाजूला घेतलं काय झालं आज तुझं आहेस हा म्हटलं थोडं भीती वाटते म्हटलं आणि त्यांनी कॅरेक्टरच असं करून आले होते म्हणजे तर ते एकदम रिअलच वाटत होतं आणि पायल जे बोलले ना, ना ते खरं आहे की आम्हाला जास्त काही रिॲक्शनची गरजच लागली नाही की तिथून समोरूनच जे होतं येत होतं ना ते सगळं नॅचरल येत होतं बरोबर तर ती एक भीती होती नंतर मी स्वतःला सावरलं की भाई अजून तुला आठ दिवस काढायचे आहेत काढायचं आहेत तर नको टेन्शन घेऊ आणि असं काही वाटलंच नाही नंतर आम्ही एवढे फ्री झालो की मस्त म्हणजे शशांक शेंडे सर पण त्यांनी एवढं फ्री करून घेतलं कामाबद्दल त्यामुळे ती नंतर भीती हळूहळू गेली आता भीती बघूया असं बोलला काही हरकत नाही की जसं तुम्ही दोघं बोललात की त्यांचं काम आपण बघत आलो आम्ही शिकत आलो तर ही गोष्ट सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखीच आहे की भले आपल्यासोबतचे काम करणार असू दे किंवा नवीन येणारे कलाकार असू दे त्यांना तेवढं कम्फर्ट झोनमध्ये आणणार नाही सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे मला तुला विचारायला आवडेल की गारुडचं जेव्हा मी वाचलं गारुडबद्दल वाचलं ना तेव्हा ॲज अ ऑडियन्स मला एक गोष्ट कळली की सस्पेन्स आहे थ्रिलर आहे पण तो सस्पेन्स आणि थ्रिलर प्रत्येक मराठी किंवा हिंदी चित्रपटासारखा नाही दाखवलं कारण ह्याच्या सुद्धा मराठी चित्रपट खूप सारे, hmm. सारे सस्पेन्स आणि थ्रिलर बेसवर आलेले आहेत wow. एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही दोघं या स्टोरीकडे किंवा तुमच्या या सगळ्या कामाकडे कशा पद्धतीने बघता सचिन तू एकतर हा विषय खूप वेगळा आहे जसं टायटलच आपलं गारुड आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं ती मिळवण्यासाठी धडपड प्रयत्न आणि त्यातून हाती काही लागेल नाही लागेल याची एक भीती असते तर ते कळेल शेवटी प्रेक्षकांना कळेलच शेवटी काय आता बघितलं नंतर प्रेक्षकांना कळेलच <laughs> आता ममा असं सारखं उत्तर मला नाही पाहिजे काय सांगशील मला काय आहे तुझ्या नजरेतून गारुड शॉर्टमध्ये तेच सांगेन की स्वप्नांचं एक आपल्यावर गारूड असतं काहीतरी सिद्ध करण्यासाठीचं एक गारूड असतं मग ते चांगल्या वाईट दोन्ही अर्थांनी असतं कोणीतरी दुसरं आपल्यावरती गारुड करू शकतं की मी तुला हे करेन मी तुला नहीं। नहीं। ते देण्याचा आणि आपण त्याच्यामध्ये वाहत जातो म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अर्थांनी या चित्रपटामध्ये गारुड या शब्दाला त्याचा अर्थ आपल्याला दिसणार आहे आणि अर्थपूर्ण चित्रपट आहे आणि नक्कीच शिकण्यासारखा चित्रपट आहे एवढं मी नक्की सांगेन कारण स्टोरी ऑफकोर्स रिवील नाही करू शकत पण ज्या जे जे जे, जे काही गारूड याच्यामध्ये केलं गेलेलं आहे किंवा झालेलं आहे त्यातून प्रत्येक कॅरेक्टर काहीतरी घेऊन जातोय मी स्वतः पायल म्हणून सुद्धा येतनं शिकले आहे ते बघायला मिळेल <laughs> कौतुक बोलावं की माझा हसा झाल्याचं कारण दोघांना विचारतोय दोघं पण उत्तर देतात पण दोघांचं पण उत्तर थोडंफार सिमिलर फक्त शब्द रचना चेंज आहे दोघांची नाही असं कसं ना, ना, दोघांचं पण उत्तर तेच फक्त शब्द रचना चेंज आणि एका हा सांगायचा सा प्रयत्न केला स्टोरी कशी सांगणार स्टोरी नाही सांगू शकत ते तर झालंच बरं तर एक शेवटाकडे येतो मी पंचवीस तारखेला आपल्या भेटीला येतो पंचवीस तारखेला खरंच अजून सुद्धा मराठी चित्रपट आपल्या शर्यतीमध्ये आहेत एक कलाकार म्हणून एक प्रेशर असतो की आपला सिनेमा सुद्धा येणार आहे प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की आपला सिनेमा वेगळा आहेच आहे आणि तो वेगळा असतोच त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे पण दोघांना कलाकार म्हणून तर तुम्हाला विचारायला आवडेल की गारुडमधून कोणती नवीन छटा किंवा कोणते नवीन फ्रेम प्रेक्षकांना बघायला मिळेल आता सध्या बरेच चित्रपट येत आहेत बऱ्याच वर्ष म्हणजे आहेतच चालू वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट येतात ऑडियन्सला कायम वेगळे पण पाहिजेच असतं म्हणजे अगदी स्टोरी जरी असली तरी ती टिपिकल नको असते काय प्रत्येक वेळी तेच तेच हिरो हीरु, हिरोईनच्या मागे लागतोय आणि ह्या पलीकडे असं काहीतरी किंवा ती लाजत असते आणि असं आणि मग तो तिच्या काहीतरी ती गमत जम्मत पण ते कसं वेगळ्या पद्धतीने दाखवताय तुम्ही याचा प्रयत्न नक्कीच या चित्रपटामध्ये केला म्हणजे ही याच्यामध्ये लव्ह स्टोरी असं मला यातून सांगायचं नाही आहे मी एक फॉर एक्झाम्पल ते सांगितलं तर गारुडमध्ये बरेच बऱ्याच गोष्टी सांग हाताळल्या गेलेल्या आहेत असं नाही की फक्त एकच आहे की थ्रिलरच आहे किंवा सस्पेन्सच आहे किंवा काहीतरी गूढच आहे असं काही नाही आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यामधून कॅरेक्टर्सच इतकं आहेत यातले एक क कथा तर बोलतीच आहे पण लेखकाने जे कॅरेक्टर्स लिहिलेत पाच सहा कॅरेक्टर जे मेन आहे त्यातले त्या ते त्याच्या थ्रूच तुम्हाला इतकं वेगळं काहीतरी अनुभवायला मिळेल hmm. आणि रिलेटेबल पण आहे ते प्रेक्षकांना बघताना रिलेट पण होणार आहे विज्युअली दिलेली ट्रीटमेंट आहे ती न निश्चितच युनिक आहे मी बघितलेल्या म्हणजे वरून सांगते मी ऑडियन्सचं मत ऑडियन्स सांगेलच आणि नक्कीच वेगळा आहे मी सांगेन कारण तोच पणा नाही बघायचं मी मग अशी म्हटलं तसंच की तोच पणा नाही बघायचं आहे कुठलीही गोष्ट जर ती माहिती जरी असेल डे टू डे लाईफ मधली असेल किंवा नसेल अगदीच uh, uh, वाली पण गोष्ट असेल किंवा अगदी रेग्युलर गोष्ट असेल ती कशी मांडल्या जाते त्याचं सादरीकरण कसं स्क्रीनवर uh, दिसणार आहे हे मॅटर करतं आणि मला वाटतं की ते बघण्यासाठी uh, नक्कीच मजा येईल ऑडियन्सला सचिन तू काय सांगशील मी आता काय सांगणार पायल ममा ममाचं उत्तर नाही पाहिजे आम्हाला ममाचं उत्तर नाही पाहिजे पायलनी तर तिचं मत मांडलंय पण तुझ्याकडून आम्ही उत्तर अपेक्षित नाही करत नाही मला असं वाटतं की मराठीमध्ये आता वेगवेगळ्या विषयावरती चित्रपट येत आहेत तर हा वेगळ्या धाटणीचा चित्रपट आहे जो मला असं वाटतं की प्रेक्षक काहीतरी घरी घेऊन जातील म्हणजे आपण तीच तीच लव्ह स्टोरी असेल किंवा थ्रिलर असेल सस्पेन्स असेल ह्यात सगळं आहे यात प्रेम आहे आ, मला वाटतं एक आपल्या मनात आतील एक दुःख असतं ते लपलेलं असतं थ्रिलर आहे सस्पेन्स आहे सगळं आहे आणि प्रेक्षकांना त्याचा अर्थ नक्की कळेल की गारूड आपल्याकडे कोणत्या गोष्टी वाईटसाठी आपण ठेवायचं की चांगल्या गोष्टींसाठी हा हे नक्कीच घेऊन जातील प्रेक्षक म्हणजे जा असं बोलायला काही हरकत नाही की गारुडचं ना खूप सारे समानार्थी प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती प्रश्न बोलण्यापेक्षा खूप सारखे समानार्थी शब्द आहेत पण सिनेमामधून गारुडचं जे तुम्हाला दाखवायचं ते नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याची खात्री आहे मला तोपर्यंत धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थिएटर मध्ये जाऊन बघा एक कपिल होऊन जाऊ दे आपल्या प्रेक्षकांसाठी ते महत्वाचं आहे uh, मी आहे पायल पांडे अभिनेत्री गारूड चित्रपटामध्ये माझा लीड रोल आहे मुख्य भूमिकेचं काम केलेलं आहे मी आणि माझा हा पहिला मोठा चित्रपट आहे तर मी नक्कीच सांगेन तुम्हाला की या चित्रपटामध्ये मी जे चारूची भूमिका केलेली आहे ही मुलगी खूप हट्टी आहे तिची जिद्दी आहे ती बरंच काही प्रूव करायचं तिला स्वतःला आयुष्यामध्ये बरंच एक्सप्लोअर करायचं आहे स्वतःच्या अनुभवातून तिला शिकायचं आहे अशा मुलीचं पात्र मी साकारलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटातून आम्ही सगळ्यांनीच पूर्ण प्रयत्न केलेला आहे आमची कथा सुंदर पद्धतीने मांडण्याचा तर पंचवीस ऑक्टोबरपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सिनेमा नक्की पहा आणि मोठ्या स्क्रीनवरच पहा आ, मी सचिन वळंजू माझा पहिलाच चित्रपट आहे गारुड तर या पहिल्या चित्रपटाला अपेक्षा आहे की तुमचं प्रेम आशीर्वाद भरभरून मिळू दे आणि खूप मोठ्या संख्येने तुम्ही थिएटरमध्ये जाऊन आज सिनेमा बघाल अशी अपेक्षा आहे तर नक्की बघा पंचवीस ऑक्टोबरला गारुड नाही खरंच खूप भरे वाटतं तर तुर्तास मी थांबतो थांबतोय पंचवीस ऑक्टोंबरला थिएटर मध्ये येणार आहे आणि चित्रपट तेवढा धाटणीचा आहे जो थिएटरमध्येच बघायला आवडेल yes, ओ टी टीवर वगैरे या गोष्टीवर येण्याची वाट बघू नका पंचवीस तारखेला गारूड येतोय आणि परत एकदा खरंच खूप धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू